आता बातम्या सविस्तर. वर्षाच्या सुरुवातीला पर्यटकांना एक नवी भेट मिळाली आहे. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांना सायकलद्वारे जंगल सफारी करण्याचा आनंद घेता येणार आहे. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव दर्शन आता जवळून करता येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण आहे. जंगलाचा राजा वाघ देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटक येतात. आतापर्यंत पर्यटकांनी जिप्सीद्वारे जंगल सफारी केलेली आहे, पण या वर्षापासून सायकलद्वारे जंगल सफारी करण्याचा आनंद आता पर्यटक घेऊ शकणार आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी पर्यटकांसाठी सायकलद्वारे जंगल सफारी करण्याचा निर्णय घेतला असून वर्षाच्या सुरुवातीस या सायकल सफारीला पर्यटकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सायकल सफारीसाठी ताडोबा बफर झोनच्या क्षेत्रात 6 किलोमीटर पर्यंतचा रस्ता तयार करण्यात आला असून पर्यटक येथे सायकल सफारीचा आनंद घेऊ शकतात. साधारणतः 14 वर्षावरील पर्यटक सायकल सफारी करू शकतात. त्यासाठी समूह तयार करावा लागेल. एका समूहात 5 किंवा त्यापेक्षा अधिक पर्यटक असू शकतात व प्रत्येक समूहाला एक प्रशिक्षित गाईड दिला जाणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना सकाळी 6:30 ते 10:30, दुपारी 2 ते 6 पर्यंत सायकल सफारी करता येणार आहे. सफारी दरम्यान लागणारे सगळे आवश्यक साहित्य जसे सायकल हेल्मेट हे वन विभागाकडून दिले जाईल. ज्यासाठी पर्यटकांना प्रत्येक वेळी समूहाला 600 रुपये शुल्क आणि गाईडला 300 रुपये शुल्क द्यावे लागेल. वन विभागाकडून सुरू केलेल्या या सायकल सफारीसाठी पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना केल्या आहेत. आता पर्यटकांना सायकल सफारीद्वारे वन्यजीव जवळून पाहता येणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगलात सायकल सफारी करणाऱ्या पर्यटकांनी सांगितले की सायकलने जंगल सफर करणे हा एक अतिशय वेगळा आणि रोमांचक अनुभव होता. अशा प्रकारे सायकलने जंगल सफारी करणे हे निश्चितच सगळ्या पर्यटकांना आवडेल. सायकल सफारीचा अनुभव खूपच चांगला होता. म्हणजे मी असं विचार कधी केलं नव्हतं की सायकलनी पण जंगल फिरायला भेटेल करून कधी कुणाला. आणि स्वतः मी पहिला पर्यटक असल्यामुळे मला खूप चांगलं अंदरून एक खूप चांगली फीलिंग येत आहे की एवढा लक्की चान्स मला भेटला. आणि मला वाटते की समोर लोकांना पण सुद्धा खूप आवडेल हे सायकलची जी सफारी. आजपर्यंत हत्तीची सफारी झालेली आहे, कँटरनी सफारी झालेली आहे, जिप्सीनी झालेली आहे, तर सायकलचा मजा लोकांना येईल. हा थोडासा थ्रिलिंग राहील की कुठला प्राणी वगैरे आला समोर. तर मला हे पण सांगायला आवडेल की ज्या हिशोबाने तुम्ही लोकांना याच्याबद्दल सांगून पाठवाल, याच्याबद्दल नॉलेज देऊन पाठवाल, ते लोकांना आवडेल. आणि सायकलनी जंगल फिरणं हे नक्की म्हणजे सगळ्यांना आवडेल सुद्धा. साधारणपणे आतापर्यंत सगळे पर्यटक जिप्सीद्वारे जंगल सफारीचा आनंद घेत होते. या वर्षापासून पर्यटकांसाठी सायकलद्वारे जंगल सफारी करण्याचा निर्णय ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी घेतला असून या सायकल सफारीला वर्षाच्या सुरुवातीलाच पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील वनपाल धर्मेंद्र राऊत यांनी सांगितले. सर्वसामान्यपणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये जिप्सीचं टुरिझम चालतो आणि आजपर्यंत बरेचसे टुरिस्ट जगभरातून इथं येत असतात ताडोबामध्ये आणि ते फक्त जिप्सीचं टुरिझमचं त्यांनी आनंद घेतलेला आहे. परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक माननीय गरड साहेब, त्याचप्रमाणे उपसंचालक नरवणे साहेब आणि शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बफर क्षेत्रामध्ये आम्ही पर्यटकांसाठी सायकलिंगचं नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे वॉकिंग ट्रेल, ज्याला आपण नेचर ट्रेल म्हणतो, त्याचंसुद्धा आयोजन केलेलं आहे. जेणेकरून जे जगभरातून येणारे पर्यटक आहेत त्यांना जर न चुकून बुकिंग मिळाली नाही तर त्यांनी या सायकलिंगचं आणि नेचर ट्रेलचं त्यांनी आस्वाद घ्यावा यासाठी हे आम्ही 1 जानेवारी 2016 हे सायकलिंग ट्रेल सुरू केलेली आहे आणि याचं चांगलं आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. काही इथं पर्यटक येऊन गेले, त्यांनी सायकल सफारी केलेली आहे, त्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या आल्या आणि अशा प्रकारे आमचं हे बफर क्षेत्रामध्ये सायकलिंग आणि नेचर ट्रेलचं नियोजन झालेलं आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय उपाय? सायकलिंगसाठी आम्ही कमीत कमी 5 पर्यटक इथं उपलब्ध असावे अशी अट आहे आणि 5 पर्यटकांसोबत कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10. तर 5 पर्यटक आले तर त्यांच्यासोबत आम्ही 2 प्रशिक्षित गाईड त्यांच्यासोबत राहतील आणि त्यांच्यासोबत एक जिप्सी पण असेल, जेणेकरून काही अनुचित घटना घडली किंवा एखादी वन्यप्राणी त्यांच्यासमोर आला तर ते प्रशिक्षित गाईड त्या टुरिस्टना कवर करतील आणि जी उपलब्ध असलेली जिप्सी आहे त्याच्यामध्ये त्यांना ते रिक्स किंवा सेफ्टीसाठी आम्ही ती जिप्सी ठेवलेली आहे.